मंचावरती मिलिंद चित्ता विराजमान आहेत. आपण सर्वांनी जिथे असाल तिथून टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. किराणा घराण्याचे पंडित फिरोज दस्तूर यांच्याकडे 12 वर्ष अध्ययन मिलिंद चित्ता यांनी केलं आहे. त्याच्यानंतर पंडित यशवंतबुवा जोशींकडे 6 वर्ष आणि उस्ताद गुलाम मुस्तफा खान, पंडित दिनकर कैकेणी आणि जयपूर घराण्याच्या गानयोगिनी धोंडूताई कुलकर्णी, आग्रा घराण्याचे पंडित बबनराव हळदणकर अशा सगळ्या दिग्गज मान्यवरांकडे भारतात ज्यावेळेला ते असतील त्यावेळामध्ये मिलिंद चित्ता यांनी जाऊन अध्ययन केलं आहे. कारण ते बरेच वर्ष भारतामध्ये नव्हते. पण एकदा संगीत हा आपला विषय असं म्हटल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी आणि जसं जसं ते मिळेल तसं ते ग्रहण कसं केलं जातं ह्याचं खरं उदाहरण या सगळ्या यादीवरनं आपल्याला लक्षात येते. मिलिंद चित्ताळ यांना ग्लोबल इंडियन म्युझिक पुरस्कार मिळालेला आहे आणि यूट्यूबवरची त्यांचे काही क्लिपिंग्ज आपण पाहिली असतील. खूप सुंदर असं गायन त्यांनी सादर केलेलं आहे. त्यांना पुन्हा अभिषेक शिनकर संवादिनीवरती साथ करतो आहे. श्री शंकर महाजन यांच्याकडे त्यांनी हार्मोनियमचं शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर नाथ नेरळकरांकडून त्यांना संगीताचं शिक्षण मिळालेलं आहे औरंगाबादला आणि त्यानंतर पुण्यामध्ये प्रमोद मराठे यांचा तो शिष्य आहे. तबल्यावरती तेजोवृष जोशी, त्याला घरामध्येच तबल्याचा आणि संगीताचा वारसा मिळालेला आहे. पंडित बापू पटवर्धन यांचा तो शिष्य आहे. आणि मिलिंद चित्ता यांचे शिष्य स्वप्नील मनोहर हे तानपुऱ्यावर आणि स्वरसाथ करणार आहेत. आणि मिलिंद चित्ता यांनी खूप चांगला राग आपल्यासाठी निवडला आहे जो फार ऐकायला मिळत नाही. आजकाल पुष्कळदा असं होतं की सगळे कार्यक्रम हे 5-5:30 सुरू होऊन 8:30-9 संपतात, त्यामुळे सगळ्या म्युझिक सर्कलचं कंसातलं नाव पुर्या धनश्री म्युझिक सर्कल असं असतं. तर आपल्या ह्या महोत्सवामध्ये असं नाव काही नाही आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्या वेळेचे वेगवेगळे राग ऐकायला मिळणार आहेत. तसाच एक राग आजकाल कमी ऐकायला मिळतो असा राग घेऊन मिलिंद चित्ता आले आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गायनाला प्रारंभ करावा. सगळ्यांना नमस्कार. आणि राग अबोगी कानाडा प्रस्तुत करतो. Thank you.
Bye.
Bye.
My
Yeah.
Ah, 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 ah
आज मंगल गाओ सखी आज मंगल गाओ।
धीर गंभीर आणि तरी सुदिंग फार सुंदर आहे.